नमस्कार मित्रांनो, थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की आजचा व्हिडिओ हा कशावर होणार आहे. तर आज आपण अनबॉक्स करणार आहोत गोप्रो हिरो 9 ब्लॅक. व्हिडिओ तर तसा बऱ्याच दिवसापासून करायचा होता पण त्याचा काही मुहूर्त लागलाच नाही. हे बघा, आपलं सेटअप तर सर्व रेडी झालंय. आता जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, हा आहे आपला हिरो 9 ब्लॅक गोप्रो. तर आता टेक्निकल गुरुजी सारखं तर आपल्याला अनबॉक्स करता येणार नाही, तरी प्रयत्न करूया. पहिल्यांदा आपण आता ह्याच्यात काय काय येते केसमध्ये ते जाणून घेऊया. ह्यामध्ये एक कॅमेरा येतो आहे, बॅटरी, स्क्रू आणि हे मोल्ड दिले आहेत जे आपण हेल्मेटला किंवा कारवर हे करू शकतो. त्यानंतर हे केबल आहे आणि बॉक्स वगैरे. तर आता ह्याचे फीचर्स जाणून घेऊया आपण. 20 मेगापिक्सलपर्यंत हा शूट करतो आहे आणि 5K 30 FPSपर्यंत व्हिडिओ शूट करतो आहे आणि अंडर वॉटर 33 फीटपर्यंत शूट करतो. आणि व्हॉइस कंट्रोलर ह्याचा तर काही जास्त उपयोग होत नाही, 8X स्लोमोपर्यंत शूट करतो आहे. डाटा ओवरलाय ह्याचं तर आपल्यालाही काही माहीत नाही. टाईम रॅप 3.0 हे आत्ताच्या गोप्रो हिरो 9 ब्लॅकमधलं सगळ्यात भारीचं फीचर आहे. आणि लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी तुम्ही याचा वापर करू शकता. 1080p पर्यंत हा शूट करतो. सुपर फोटो प्लस HDR आणि रॉ हे DSLRचं फंक्शन आता ह्या कॅमेऱ्यामध्ये आलेलं आहे. तुम्ही याचा वापर वेबकॅम मोड म्हणून पण करू शकता. आणि टच स्क्रीन, एवढ्या महागाचा कॅमेरा घेतो आहे म्हणल्यावर टच स्क्रीन असणारच. त्यानंतर हे गोप्रोने थोडं ॲपबद्दल माहिती दिलेली, इथं बघूच आपण. तशी तर कॅमेऱ्याची अनबॉक्सिंग पहिले झालेलीच आहे, तरी आता व्हिडिओसाठी आपण पुन्हा करूया. तुम्ही गोप्रोचे बाकीचे जे बघितले असेल आतापर्यंत 7, 8 हे त्यांच्या केस ज्या होत्या ह्या वेगळ्या होत्या, त्या प्लास्टिकच्या होत्या. तर गोप्रोने ह्यावेळेस थोडा बदल केला आहे. ह्यावेळेस त्यांनी अशा केस दिल्यात की त्या रिसायकल होऊ शकतात. पहिले म्हणजे प्लास्टिकचा वापर त्यांनी केलाच नाही ह्यामध्ये. चला तर आता अनबॉक्स करूया आपण. हा हा आहे आपला गोप्रो हिरो 9 ब्लॅक. बाकी बघून घेऊन त्यांनी फक्त आता बॅटरीलाच एवढं पन्नीचं कवर दिलं आहे, बाकी सर्व गोष्ट रिसायकल होईल अशी आहे. ही त्याची बॅटरी आहे, तुम्ही याच्यावर बघू शकता की 1700 mAh बॅटरी आहे. बाकी हे बघूया. सबस्क्राईब टू गोप्रो, गोप्रोचं सबस्क्रिप्शन आहे हे नंतर बघूया. हे गोप्रोचे स्टिकर आहेत, दरवेळेसपेक्षा थोडे चेंजेस आहे यामध्ये पण, ठीक आहे, हे पण नंतर बघूया. आणि हे मॅन्युअल बुक कचरा. यासोबत आलेलं हे चार्जर जे चार्जिंग करण्यासाठी उपयुक्त येतं. आणि हे माउंट आहेत जे आपण एकत्र करून हेल्मेटला किंवा कारवर माउंट करू शकतो. स्क्रू. तर हा आहे आपला गोप्रो हिरो 9 ब्लॅक. चला तर आता वेळ न घालवता याला चालू करून बघूया. आणि ही बॅटरी टाकण्याची पण एक पद्धत आहे मित्रांनो. हे गोप्रो नाव आणि हे गोप्रो नाव हे मॅच करून हिला हे अशा प्रकारे टाकायचं आहे. आणि हे तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल की इथे मेमरी कार्ड टाकण्यासाठी स्लॉट दिला आहे बघा. तर आम्ही आधी ऑलरेडी टाकलेलं आहे, हे तर बघू शकता. हा कॅमेरा थोडा आता बाकीच्या कॅमेऱ्यापेक्षा पण थोडा मोठा आहे. आणि यात तुम्ही बघू शकता सगळ्यात भारी फीचर म्हणजे ड्युअल स्क्रीनचं. तुम्ही ज्या लॉग इन वगैरे करत असाल तर तुम्हाला कळेल की तुमच्या मागचा एरिया किती आला आहे. हे सगळ्यात भारी फंक्शन आहे ह्यामधलं. आणि ह्याची जी लेन्स आहे ना, ती लेन्स मोल्ड आहे त्याची, म्हणजे आपण त्याला चेंज पण करू शकतो. सध्या तर आपण काही ती घेतलेली नाही त्याच्यामुळं त्याच्यावर काही जास्त बोलणार नाही. बाकी सगळे फीचर भारी आहेत ह्याचे. आणि हे जे पॉवर बटन दिसतं आहे हे बाकीचे ह्याचं खूप छोटं होतं, तर म्हणजे प्रेस करायला खूप प्रॉब्लेम येत होता पहिल्या गोप्रोमध्ये, तर त्यांनी ते पण थोडं वाढवलं आहे आता त्याच्यामुळे, ठीक आहे. आणि काही आता बाकी गोप्रोचे काही आपण शॉट घेतलेत तर ते हे व्हिडिओ नंतर दाखवूयात.